नमस्कार शेतकरी मित्रांनो दिवाळीनंतर कांद्याचे बाजारभाव थोडीशी सुधारणा आपल्याला पाहाव्यास मिळाली परंतु मित्रांनो ती सुधारणा काही काळच होती त्यानंतर बाजारभाव रोज घसरण्यास सुरुवात झाली तर खूप मोठ्या प्रमाणात बाजारभाव हे आत्ताही पडलेले आहेत तर मित्रांनो याचे नेमके कारणं काय आहेत आपण अतिशय थोडक्यात या व्हिडिओमध्ये त्याची माहिती ही पाहणार आहोत सर्वप्रथम मित्रांनो मध्य प्रदेश आ, या राज्यामध्ये उन्हाळा कांद्याचा अद्याप साठा काही प्रमाणात शिल्लक आहे हेही एक कारण आहे तर महाराष्ट्र मध्य प्रदेश गुजरात तेलंगणा कर्नाटक राज्यात खरीप हंगामातील नव्या मालाची आवकही सुरू झालेली आहे तसेच बांगलादेश श्रीलंका या प्रमुख आपले जे काही आयातदार देश आहेत त्या देशामध्ये पुरवठा हा कांद्याचा खूप कमी प्रमाणात सध्या होत आहे कालचाच जर आपण रिपोर्ट पाहिला बांगलादेशमध्ये आपला कांदा एक्सपोर्ट झालेला तर फक्त अठरा कांदा गाड्यांचे एक्सपोर्ट काल बांगलादेशमध्ये झालेले आहे व त्याला वीस रुपये किलोपर्यंत जास्तीत जास्त बाजारभाव त्या एक्सपोर्ट कांद्याला मिळालेले आहेत म्हणजेच एक्सपोर्ट फक्त म्हणायला चालू आहे आणि त्या एक्सपोर्टचा काहीही फायदा हा आपल्याला नाही असं म्हटलं तरी चालेल तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शर्टपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर